काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ते इंग्रजांचे हस्तक होते, ते इंग्रजांकडून पैसा घेत होते, अशा अनेक गोष्टी ते सातत्याने या ठिकाणी बोलतायत। खरं म्हणजे राहुल गांधींचा मी निषेध करतो। स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसने वारंवार याकरता अपमानित केलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात भारतातली जनता होती आणि स्वातंत्र्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती होती त्या राजकीय परिस्थितीमध्ये जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करण्याचं काम हे काँग्रेसने सातत्याने केलं आहे। खरं तर 11 वर्ष अंदमानच्या कालकोठरीमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी भोगली, इतकी लांब शिक्षा भोगणारे फार थोडे स्वातंत्र्य संग्राम सेनानी आहेत। आमच्याकरता सगळेच स्वातंत्र्यवीर आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी हे महान आहेत, पण यामध्ये सावरकरांचं वेगळेपण हे आहे की अनेक क्रांतिकारकांना त्यांनी प्रेरणा दिली। क्रांतीची संपूर्ण मूवमेंट ही त्यांनी उभी केली आणि अनन्वित अत्याचार इंग्रजांचे सहन करून देखील त्या ठिकाणी अंदमानच्या कालकोठरीमध्येही ते सातत्याने भारतीय स्वातंत्र्याचाच विचार करत होते, त्याचीच काव्य लिहित होते आणि तिथल्या कैद्यांना धीर देत होते। अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधी करतात याचं कारण राहुल गांधींना भारताचा इतिहासच माहिती नाही, ना त्यांना काँग्रेसचा इतिहास माहिती आहे, ना त्यांना भारताचा इतिहास माहिती आहे। आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि आता माझा सवाल हा सन्माननीय उद्धव ठाकरेजींना आहे की राहुल गांधींच्या वक्तव्याचा ते निषेध करणार आहेत की नाही। ही जी कुठली भारत जोडो का तोडो यात्रा त्यांनी सुरू केली आहे, या यात्रेच्या स्वागताकरता शिवसेनेचे नेते ते पाठवणार आहेत का? आणि पाठवून या ठिकाणी जे वक्तव्य राहुल गांधींनी केलंय त्याचं समर्थन ते करणार आहेत का? याचंही उत्तर आता कुठेतरी उद्धवजींनी दिलं पाहिजे। आम्ही राहुल गांधींच्या अशा वक्तव्याचा सातत्याने निषेध करत राहू आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी भारतीयांच्या मनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा ते कधी पुसू शकणार नाहीत।